आता आपण काही उदाहरणे अभ्यासूयात. पहिलं उदाहरण म्हणजेच, अरे माझा मोबाईल वाजतोय जरा बघा बरं. या शब्द या वाक्यामध्ये मोबाईल हा शब्द पारिभाषिक शब्द म्हणून आलेला आहे. मोबाईलसाठी पर्यायवाची दुसरा शब्द आहे भ्रमणध्वनी. परंतु आपण दैनंदिन जीवनात वापरताना इंग्रजी शब्द मोबाईल असा वापरतो. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे, मला हॉस्पिटलला जायचंय. या वाक्यामध्ये हॉस्पिटल हा शब्द पारिभाषिक शब्द म्हणून आलेला आहे. हॉस्पिटल या शब्दासाठी पर्यायवाची पारिभाषिक शब्द आहे रुग्णालय.